कैलासवासी कुला विश्वनाथ तौशिकर यांचे चरणजीव, वग सम्राट वामन पाटुळे मेंढापूरकर सोबत 36 नखरेवाले कॅसेट सिंगर शाहीर नंदकुमार विश्वनाथ पाटुळे तौशिकर लोकनाट्य तमाशा मंडळ सहर्षी सादर करत आहे प्रथम मराठी गण गवळण गण गवळण गण गवळण। लवकर यावे गणपती राया, लवकर यावे गणपती राया, सगळे गणपती द्यावी गाया, लवकर यावे गणपती राया, सगळे गणपती द्यावी गाया। द्यावी गाया लवकर यावे श्री गणराया।
श्रीखंड
ती गेल दुखंड आणि मी घेते माझ्या नवऱ्याचं लोखंड लोखंड माझ्या नवऱ्याला भंगारचा नाद मी त्याच्या पुढे जास्त वजन घेऊन पुढे पळत असते आणि नेसायला काय इसन मेल सोडलीच काय तू मग कंची गजानन नवीन फॅशन अंडा गिना मणिमंगाचं कुत्र असुनी बाया मी जुनी म्हातारी आहे मला ऐकाय कमी येत नाही असुनी सर्वांग चला बाया पण माझ्या मनावर मी सांगायचं आणि तू घ्यायचा तू अशी करती का बारक्या पोराच्या शिंगुळ्या घेतली का मग तुला कळत नाही का बाजारात जायचंय माल काय घेतला पाहिजे आपण गवळ्याच्या बाया आहे काय मी घेतलं ताक ताक माझं मन आहे पाक म्हणून घेतलं ताक बर आणि तू त्या म्हाताऱ्याखाली जाऊन म्हाताऱ्याखाली वाकाय जाव म्हणजे रातभर गुगुळ काढल माझा नवीन फॅशन अंडा गिना सर मग खाली वली चला बाया पण काय घेते आणि तुझ्या दुधानं कुणाचं जुलाब करते जाता तुझ्याच दूध कुणाचं हे मग झालं मला वाटलं डेरीला घालाय पुरतं दूध तुला निघतय काय की आणि नेसायला आई वाचली ना सर मग चल गे तू काय घेते छटाके तुला विचारते लस्सी वा वा उत्तम तरीचा माल घेतला आणि नेसायला आणि दागिना टॅक्सी काना डिझेल नाका ड्रायव्हर माग कॅबिन फिर जत्रत बोंबलत लोणी आणि नेसायला एकदम साधा पातळ दागिना दागिना मोहन माळ निघाली असू दे आई वाचले नेसल गाय बाबा कुरकुंजे मी बी घेते ना काय घेते मला काय माल शिल्लक राहिला नाही आता हा दूध दुखत तर काय नाही मी घेते ताडी ताडी बरं झालं आणि नेसायला लायलनची साडी लायलनची साडी वाऱ्याने दागिना आगनगाडी 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 दागिना कसा घासायचा इंजन डोक्यावर घ्यायचं शीट दिली की नाही पळायला रोळा रोळा तू काय घेते का छटाके आली पाक बघ मालकीने किती घेतला उत्तम तरीचा माणसाला सर्दी नाही होण्यासाठी तू घेतला आली पाक आणि नेसायला तू खाली मला वाघ खाली म्हणायला मग नवीन फॅशनची साडी निघाली तू खाली वाग अगं बाया बरं झालं मी लागली होती त्याच्या नादाला नको नादाला बरं असू दे चला तू काय घेते का नको आता माझं काय म्हाताऱ्या माणसाचं म्हणावं माणसाचं तसंच होत वरलं दोनदा पडल्या तेव्हा खाल्ल्या फटीत नावा जाते मग त्याला चिकटपट्टी बसवावी चिकटपट्टी बसवती पण खोकलं का भुसकून निघून जाते काय ग नकडाची मी एकच मारू माझी पोट फुगून मारावी मी तुझ्या मनाला काय घ्यायचं ती ठरव मी आज घेते काय ग मी आज घेते श्रीखंड श्रीखंड हा उत्तम तरीचा माल घेतला आणि काशीखंड काशीखंड नुसतं माग पुढे लिपायचं साईडला रिकाम सोडायचं काय निघाली बाजारला गळ्यात कोंबडीचा अंड तुम्हाला अंड घालायची गळ्यात माहिती नाही अगं चार बोट फडकं फाडायचं त्यात अंड गुंडळायचं गळ्यात बांधायचं पदराची आत टाकायचं काय निघाली बाजारला बरं बाजारला कसं जायचं नकऱ्या जायचं नकरा केला तर विक्रा होतो कसं जायचं आवडतो मला सांगायचं या
तोड़ बोलते ही नांग मार खाते तू।
आता मला सांग बाबा, तुला एवढं दिसत नाही का आम्ही बाया माणसं अलंकार केलाय, डोक्यावर दह्या दुधाची मात आहे, आलो गोकुळनाणी निघालो मथुरीच्या बाजारला। म्हणजे तुम्ही गोकुळच्या बायका? बायका बायका असं आम्ही ओळखतो। कसं काय? कारण तुम्ही लुगडी नेसला। हा, तुझ्या आई काय पोत्यात पाय घालते का? साजिक तुम्ही मला ओळखलं नाही। आता मी कुणाचा कोण? कोण या ठिकाणी का आलो? का आला? ज्याला वसुदेवाचा पुत्र म्हणतात तोच मी। हा मग मागा सांगायचं का? दात काढू नको, थोबाड फोडून देईन तुझ्या हातात। दात काढू नको? हा काय गा, आता सांगायला गेल्यावर कुशाल लागलाय टॉक 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 करा। बोलण्याचं कौतुक वाटलं मला। कसं काय? वसुदेवाचा पुत्र? वसुदेवाचा पुत्र? वसुदेवाचा? हा पुत्र। हा बर बर, मग काय म्हणतो बाबा? तुझी खरी माहिती सांगा। मी देव कसा? कसाय? त्याला श्रीकृष्ण भगवान म्हणतात तोच मी। देव? देव श्रीकृष्ण परमात्मा? परमात्मा। जाब जा लागला काय बाया बघून लबाड बोलायला? उन्हात बेनी काय काय झालं? आम्ही काय श्रीकृष्णाला पाहिला नाही? काल कुंजवनात कृष्ण पाहिला, कितीतरी अलंकारांनी सजलेला। सरळ आला देव म्हणाय लागला, हा का देवाचा अवतार झाला का? देव काय असा असतो का? जणू का तू पहिल्याचा दलाल दिसायला लागला। पहिल्याचा दलाल? हा नाही केलं मला। देव म्हणतो या 3 दिवसात आंघोळ घेतली का तुला? देव म्हणाय लागलाय तू? असा कुठे देव असतो का? म्हणजे तुम्ही पाहणारा देव कसा आणि मी कसा? माणसं रात्रंदिवस ताल कुठाय लागले तिथं देव दर्शना गेला, तू बायाच्या माग कशाला फिरायला लंगा चोरून यायला? तो देव आहे ना बाबा, तुझी थोडक्यात आम्हाला काहीतरी माहिती सांग, नंतर आम्ही तुला ओळखू देव म्हणून। ठीक आहे, हात जोडा। हात जोडा काय पुरे जोडले बाबा? डोळे झाका? डोळे पण झाका झाकले। आता मी माझी माहिती सांगायला सुरुवात करतो। सांगा। ऐक, त्रता त्रता द्वापार कली बाबाच्या अरण्यावर माझ्या घरच झालं द्या। माझ्या घरचं ध्यान झालं, घरी एक शिर्डी होती, शिर्डीला एक पाट बोकाड होत, बोकाड थोडं डरगळलं आणि तुझ्या सारखं ब्या करून मेल। बोकडवानी ओरडतोय मी, नाहीतर आवाज तसाच लागला बाबा। ऐक, द्वापार कली कलियुग झाले त्याचार, त्यामध्ये कृष्ण हा नवा अवतार। पूज नारायण ग पूज नारायण, पूज नारायण जगदंबा। काय करती गाय म्हातारी? मला वाटलं तू आंबाबाईचा बोफी जायच काय? म्हणजे घटातला पैसे उकळत फिरतोय मी। नवघात यातला तो मी नाही। मग नेमका कोण आहे? मी देव कसा? तुमची खरी माहिती सांगा। मी गणनंद यशवंतीचा कृष्ण बाळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा। Da 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 da
घड़ा आ नक
Thank you.
गोवळा, दन गोवळा।